hello friends welcome to my channel sri physics we are studying third chapter of 11 physics and that chapter is motion in a plane this is eighth video of this chapter and in today's video we will study this point equation of motion two dimensional motion equation of motion this point point number 3.3.3 .3 .3, equation of motion for an object traveling in a plane with uniform acceleration on page number 38 of textbook actually we have studied equation of motion uh, for uniform motion but that was for rectilinear motion one dimensional motion today we will study equation of motion we will derive equation of motion for an object traveling with uniform acceleration but in a plane two dimensional motion before starting today's video if you have not yet subscribed to my channel subscribe to the channel like the videos download the notes from the link given in the description box these pdf notes will be useful for you to study from examination point of view i will made all the videos of all chapters available on my channel including numericals and multiple choice questions watch full video to understand to better understand this concept of equation of motion and when you see all videos please see all the videos one by one so that you can better understand the concepts of physics सगळे व्हिडिओज बघताना तुम्ही क्रमाने बघा म्हणजे पहिल्यापासून स्टार्ट करा व्हिडिओज सगळे बघा आणि टेक्स्ट बघितल्यानंतर टेक्स्टबुकमध्ये ते वाचा त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी तुम्ही त्या नोट्स नोट्स स्टडी करा ज्याच्या लिंक्स मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अजून उपलब्ध नाहीत कारण नोट्स तयार आहेत फक्त अपलोड करायच्या राहिलेल्या आहेत चला स्टार्ट करूयात आजचा पार्ट जो आहे इक्वेशन ऑफ मोशन फॉर टू डायमेन्शनल मोशन वी हॅव सीन थ्री इक्वेशन्स ऑफ मोशन इन रेक्टिलिनियर मोशन रेक्टिलिनिअर मोशन मीन्स मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन अँड दी इक्वेशन्स इन रेक्टिलिनिअर मोशन आर first equation is v is equal to u plus at where u is initial velocity of that object at time t equal to 0 a is acceleration acceleration means rate of change of velocity and t is time this is first equation of motion second equation of motion is s equal to ut plus half at square where s is displacement of that object during time t ए इज ॲक्सेलरेशन अँड टी इज टाईम अँड थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण हे तीन इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिलेले आहेत परंतु ते रेक्टिलिनिअर मोशनसाठी होते म्हणजे उदाहरणार्थ एखादी कार सरळ रेषेमध्ये जाते एक्स एक्सीसच्या दिशेला तेव्हा हे असे इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला मिळतात यामध्ये ॲक्च्युअली व्ही म्हणजे व्हॅलॉसिटी दॅट इज अ व्हेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी ॲक्सेल इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी यू इनिशियल व्हॅलॉसिटी दॅट इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी बट वी हॅव रिटर्न दिज इक्वेशन्स इन स्केलर फॉर्म बिकॉज डायरेक्शन इज फिक्स्ड अँड वी नो दॅट डायरेक्शन दॅट डायरेक्शन इज अलँग एक्स एक्सीस हे सगळे व्हेक्टर्स असले टाईम सोडला तर बाकीच्या क्वांटिटीज व्हेक्टर असल्या तरी आपण या ठिकाणी व्हेक्टर फॉर्ममध्ये ते इक्वेशन्स घेतलेलं नाही कारण या ठिकाणी त्यांना डायरेक्शन आहे आपल्याला मान्य आहे परंतु ती डायरेक्शन फिक्स आहे एक्स एक्सीच्या दिशेला ती डायरेक्शन बदलणार नाही म्हणून या ठिकाणी ते डायरेक्शन व्हेक्टर फॉर्ममध्ये ते इक्वेशन्स आपण घेतलेले नाही परंतु आज आपण इक्वेशन्स ऑफ आप मोशन डिराईव्ह करणार आहोत ते मोशन इन ए प्लेनसाठी आणि त्यामध्ये डायरेक्शन काही फिक्स नसते डायरेक्शन बदलू शकते म्हणून ते आपल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये घ्यावे लागणार आहेत कारण निश्चित डायरेक्शन कोणती आहे ते त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे आणि ते इक्वेशनसुद्धा अशाच पद्धतीचे येतात फक्त ते व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण डिराईव्ह करणार आहे ते व्हेक्टर फॉर्ममध्ये असणार आहेत चला बघूयात ते इक्वेशन्स ऑफ मोशन इन टू डायमेन्शनल मोशन मोशन इन अ प्लेन टू डायमेन्शनल मोशन वी नो वी रिक्वायर टू ॲक्सेस एक्स एक्सिस अँड वाय ॲक्सिस now we will derive first equation of motion first equation of motion consider an object moving in a plane with uniform acceleration let vector u is initial velocity at time t1 is equal to 0 and vector v is final velocity at time t2 equal to t as the acceleration is constant Average acceleration and instantaneous acceleration will be equal. What is the meaning of this? Consider an object moving in this plane, xy plane, along this straight line path represented by this blue color arrow. Vector u1 is initial velocity at time t1 equal to 0, this point. At time t1 equal to 0, initial velocity of that object is vector u1. It is a vector because it has both magnitude as well as this direction. And vector v is final velocity at time t2 equal to t. The second point here, velocity of that object is vector v at time t2 is equal to t as the acceleration is constant.

प्रत्येक जागेवरचं वेगवेगळ्या जागेवरचं ते ॲक्सलरेशन आता हे ॲक्सलरेशन हा स्पीड युनिफॉर्मली वाढतो आहे वेलॉसिटी युनिफॉर्मली चेंज होते त्यामुळं प्रत्येक जागेवर ॲक्सलरेशन हे कॉन्स्टंट आहे आणि जे इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन प्रत्येक जागेवर असणार आहे तेच सरासरी असणार आहे म्हणजे कसं असतं की व्हॅलॉसिटीच्या बाबतीत मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की समजा पुण्यावरून मुंबईला आपण एक सारख्या कॉन्स्टंट व्हॅलॉसिटीनं गेलो चाळीसच्या कुठेही बदलला नाही कमी जास्त केला नाही तर ॲव्हरेज व्हॅलॉसिटी पण ती फॉर्टीचीच येईल आणि प्रत्येक जागेवर पण फॉर्टीचीच येईल ते व्हॅलॉसिटीमध्ये झालं ॲक्सलरेशनसाठी सुद्धा तसंच जर ॲक्सलरेशन युनिफॉर्म असेल एकसारखं असेल तर प्रत्येक जागेवरचं ॲक्सलरेशन आणि दोन पॉईंटमधलं सरासरी ॲक्सलरेशन हे सारखंच येणार आहे म्हणून इथं म्हटलं आहे

हे इक्वेशन व्हेक्टर ए इक्वल्ड व्हेक्टर वी मायनस व्हेक्टर यू अपॉन टी बिकॉज टी मायनस झिरो इज टी टी इज टाईम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट टू गो फ्रॉम धिस पॉईंट टू धीस पॉईंट सुरुवातीचा टाईम झिरोच आहे म्हणजे त्यानंतर समजा हा टाईम जर दहा सेकंद असेल तर याचा अर्थ इथून तिथपर्यंत जायला तुम्हाला दहा सेकंद म्हणजे टी इतका वेळ लागला म्हणून या ठिकाणी आपण टी घेतला आहे टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट दिस नेक्स्ट स्टेप ट्रान्सफर दिस मायनस यू ऑन द राईट हँड साईड वी गेट वेक्टर व्ही इक्वल टू व्हेक्टर यू प्लस व्हेक्टर ए टी दिस इज फर्स्ट कायनमॅटिकल इक्वेशन दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इन अ प्लेन रेक्टिलिनियर मोशनसाठी सुद्धा असंच इक्वेशन होतं फक्त तिथं आपण हे ॲरो काढले नव्हते व्हेक्टर फॉर्ममध्ये नव्हतं कारण तिथं निश्चित डायरेक्शन होती फिक्स होती माहीत होती आपल्याला एक्स एक्सीच्या दिशेला किंवा वाय एक्सीच्या दिशेला काय जी असेल ती डायरेक्शन फिक्स आहे पण इथं कसं आहे मोशन इन अ प्लेन म्हटल्यानंतर ही डायरेक्शन निश्चित कोणती असेल आपल्याला माहिती नाही ती डायरेक्शन सांगणं गरजेचं आहे म्हणून यांना व्हेक्टर फॉर्ममध्ये हे घेणं गरजेचं आहे दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन नाव वे विल डिराईव्ह सेकंड इक्वेशन ऑफ मोशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अँड ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ प्लेन नॉट रेक्टिलिनियर मोशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन लेट द डिस्प्लेसमेंट इन टाईम टी इज व्हेक्टर एस This displacement in time t is given by. See this figure. Same figure. Initially at time t1 equal to 0, velocity of the object was vector u. At time t2 equal to t, velocity is now vector v. Object moves along this straight line path in plane in xy plane. Suppose the displacement covered by that object from this initial position to this final position is vector s. Now we have derived the first equation. दॅट इज व्हेक्टर वी इज इक्वल टू वेक्टर यू प्लस व्हेक्टर ए टी हे इक्वेशन आपण पहिलं डिराईव्ह केलं ज्याच्यामध्ये आपल्याला फायनल व्हेलॉसिटी काढता येते इथली जर तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेक्टर यू माहीत असेल ॲक्सलरेशन माहीत असेल आणि टाईम माहीत असेल आता आपल्याला दुसरं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे ज्यामध्ये व्हेक्टर एस डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे कसा डिराईव्ह करणार नो व्हेक्टर एस इज डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट

ॲव्हरेज व्हॅलॉसिटी काय असेल तर टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टोटल टाईम पुण्यावरून मुंबईला जाताना तुम्ही कारचा स्पीड समजा कमी जास्त करत गेलात म्हणजे व्हॅलॉसिटी बदलली पुण्यामध्ये असताना इनिशियल व्हॅलॉसिटी ई होती मुंबईत गेल्यानंतर फायनल व्हॅलासिटी व्ही होती अशा दोन व्हॅल्यूज आहेत तर मग सरासरी वेग किती तर टोटल डिस्प्लेसमेंट किती के कवर केलं तुम्ही त्याला डिवायडेड बाय टाईम त्याच्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज व्हलॉसिटी मिळेल म्हणजे मुंबई पुणे ते मुंबई हे अंतर त्याला डिवायडेड बाय लागलेला वेळ त्याच्यावर तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते त्याच्यावर आपण हा फॉर्म्युला घेतला व्हेक्टर एस इक्वल टू व्ही ॲव्हरेज इन टू टी आता यामध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढणार दोन पॉईंटमध्ये की ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी युनिफॉर्मली वाढते तर इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी अशा दोन व्हॅल्यूज तुम्हाला माहीत आहेत तर दोघांचं ॲव्हरेज कसं का काढायचं तर दोघांची बेरीज करून दोन्ही भागायचं देअर फॉर ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ दीज टू व्हेलॉसिटीज व्हेक्टर यू अँड व्हेक्टर व्ही विच इज इन्क्रीजिंग युनिफॉर्मली हे युनिफॉर्मली इन्क्रीज होतं तेव्हाच हे शक्य आहे आणि इथं आपण युनिफॉर्मली वेरॉसिटी इन्क्रीज होते ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे हे गृहीत धरलेलं आहे सो कीप दिस व्हॅल्यू ऑफ व्ही ॲव्हरेज हिअर इन दिस इक्वेशन नंबर टू वी गेट दिस स्टेप वेक्टर एस इक्वल टू व्ही ॲव्हरेज इन टू टी त्याच्यामध्ये व्ही ॲव्हरेजची ही व्हॅल्यू फक्त ठेवली टी जसं आहे तसं आपण ठेवलं सपोज दिस इज इक्वेशन नंबर थ्री याला आपण नंबर देऊ कारण आपल्याला हे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन डिराइव करण्यासाठी लागणार आहे आता यामध्ये आपण काय करतो कीपिंग व्हॅल्यू ऑफ व्हेक्टर व्ही फ्रॉम इक्वेशन वन इन इक्वेशन थ्री हे व्हेक्टर व्हीची व्हॅल्यू इक्वेशन वन जे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे जे आपण अगोदर डिराईव्ह केले त्यावरून व्हेक्टर व्हीची व्हॅल्यू ही इक्वेशन थ्रीमध्ये इथं ठेवू ही स्टेप आपल्याला मिळते आता यामध्ये पहा ही सिम्प्लिफाय करा वेक्टर यू प्लस वेक्टर यू दॅट विल बी टू वेक्टर यू पुढची स्टेप काय होईल बघा आता ही असेल नेक्स्ट स्टेप वेक्टर यू प्लस वेक्टर यू टू वेक्टर यू वेक्टर ए टी ॲज इट इज अँड दिस टी ॲज इट इज हे टी बाहेर जसंच्या तसं अपॉन टू आता हा ब्रॅकेट सोडवा आणि हे जे दोन टर्म्स आहेत त्याला सेपरेट डिवाईड करा ही स्टेप आपल्याला मिळते हे इक्वेशन आपल्याला मिळतं काय केलं पा टू व्हेक्टर यू अपॉन टू 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 कॅन्सल होईल हे व्हेक्टर यू राहील आणि हे जे टी आहे ब्रॅकेट सोडवल्यानंतर ते आतमध्ये येईल हे झालं व्हेक्टर यू टी इथं काय होईल व्हेक्टर ए टी अपॉन टू आता या ठिकाणी हाफ होईल व्हेक्टर ए टी स्क्वेअर कारण हे टी आणि हे टी टी स्क्वेअर दिस इज सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन ऑर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन फॉर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन ए प्लेन म्हणजे जसं रेक्टिलिनियर मोशनसाठी सेकंड इक्वेशन होतं इक्वेशन ऑफ मोशन तसंच हे आहे फक्त हे व्हेक्टर फॉर्ममध्ये आहे आणि हे त्या बॉडीजसाठी आहे जी बॉडी आपली मोशन प्लेनमध्ये करते टू डायमेन्शनल मोशनसाठी हे आहे दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन अँड नाव लेट्स डिराईव्ह थर्ड इक्वेशन ऑफ मोशन याच्यानंतर आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह करू सोपं आहे ते सुद्धा आधीचीच फिगर आहे बॉडी गोज फ्रॉम धिस पॉईंट टू द नेक्स्ट पॉईंट इनिशियल व्हेरॉसिटी इज व्हेक्टर यू फायनल व्हेरॉसिटी इज व्हेक्टर व्ही अँड टाईम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट टू गो फ्रॉम धिस पॉईंट टू दॅट पॉईंट इज पी पा यापूर्वी हे इक्वेशन थ्री मग अशी आपण पाहिलं आहे डिसप्लेसमेंट वेन पार्टिकल गोज फ्रॉम धिस पॉईंट टू दॅट पॉईंट डिस्प्लेसमेंट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन टू टी ॲव्हरेज व्हेलॉसिटी मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी ऑफ टू इन टू टी हे मग अशीच मी तुम्हाला सांगितलं हे इक्वेशन थ्री होतं मग अशीच आपण ते पाहिलेलं आहे आणि ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे ॲक्सलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी फायनल व्हेरॉसिटी मायनस इनिशियल व्हेरॉसिटी अपॉन टाईम हे इक्वेशन फाईव आहे समजा दिस इज बाय डेफिनेशन डेफिनेशननुसार हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे टेकिंग डॉट प्रॉडक्ट ऑफ इक्वेशन थ्री अँड इक्वेशन फाईव हे इक्वेशन हे थ्री अँड इक्वेशन फाईव या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्या आपल्याला मिळतं व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर एस लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन फाईव अँड लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन थ्री त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेतला राईट हँड साईडचा सुद्धा डॉट प्रॉडक्ट घ्यावं लागेल बघ इक्वेशन्स फाईव्हची राईट हँड साईड काय व्हेक्टर व्ही मायनस व्हेक्टर यू अपॉन टी ते इथं आलं आणि इक्वेशन थ्रीची राईट हँड साईड व्हेक्टर यू प्लस व्हेक्टर व्ही अपॉन टू इन टू टी हे इथं आलं हे सोडवा याच्यानंतरची पुढची स्टेप आपल्याला अशा पद्धतीने मिळेल काय आहे पहा हे टी आणि हे टी कॅन्सल होणार आणि हे टू जे आहे ते लेफ्टला घेतलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणून या ठिकाणी झालं टू व्हेक्टर ए एस बाकी मग हे जसं आहे तसंच व्हेक्टर व्ही मायनस वेक्टर यू सेकंड ब्रॅकेटमध्ये व्हेक्टर व्ही प्लस व्हेक्टर यू त्यावरून आपल्याला ही नेक्स्ट स्टेप मिळते टू व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर एस इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर तुम्हाला माहीत आहे की ए प्लस बी इन्टू ए मायनस बी आपल्याला मिळतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किंवा हे सोडवलं तर आपल्याला अशा पद्धतीने मिळतं आपल्याला माहिती आहे की समजा व्हेक्टर यू डॉट व्हेक्टर यू त्याची व्हॅल्यू वन असते आणि व्हेक्टर व्ही डॉट व्हेक्टर व्ही त्याची व्हॅल्यूसुद्धा वन असते ते कॅन्सल होतं तुम्ही सोडवून बघा सोडवल्यानंतर तुम्हाला हे मिळतं व्हेक्टर व्ही डॉट व्हेक्टर व्ही म्हणजे व्ही स्क्वेअर आणि व्हेक्टर यू डॉट व्हेक्टर यू म्हणजे यू स्क्वेअर आता हे मॅथेमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमध्ये याबद्दल आपण डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा त्याबद्दल शिकलो आहे इथं त्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही त्यानंतर काय करा ही तीच स्टेप पुढं आलेली आहे त्यानंतर या स्टेपमध्ये काय केलं हे मायनस यू स्क्वेअर जे आहे ते लेफ्टला ट्रान्सफर केलं त्यामुळे ते प्लस यू स्क्वेअर झालं ही स्टेप आपल्याला मिळाली आणि आता साईड चेंज करून फक्त लिहा राईट हँड साईड जी आहे ती लेफ्टला घ्या आणि लेफ्ट हँड साईड जी ती राईटला घ्या हे जे इक्वेशन तुम्हाला मिळतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर एस दॅट इज सपोज इक्वेशन नंबर सिक्स दॅट इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अॅन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ प्लेन तर अशा पद्धतीने आपण तीन इक्वेशन्स ऑफ मोशन डिराईव्ह केले आणि हे जे इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत ते आहेत फॉर अॅन ऑब्जेक्ट मूविंग इन अ प्लेन आता जेव्हा मुव्हिंग इन अ प्लेन आपण म्हणतो तेव्हा ती टू डायमेन्शनल मोशन आहेत आणि त्या मोशनमध्ये जे सगळे व्हेक्टर्स आहेत त्यांना दोन कॉम्पोनंट्स आहेत एक्स आणि वाय कॉम्पोनंट्स म्हणजे कसं की समजा ही वस्तू इथून इथपर्यंत जाते ॲट टाईम टी वन इनिशियल व्हॅलॉसिटी वॉज वेक्टर यू वन ॲट टाईम टी टू फायनल व्हॅलॉसिटी इज वेक्टर फी व्हॅलॉसिटी इज अ वेक्टर अँड इट हॅज डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड दिस व्हॅलॉसिटी हॅज टू कॉम्पोनंट्स एक्स कॉम्पोनंट अँड वाय कॉम्पोनंट एक्स कॉम्पोनंट विल बी यू एक्स अँड वाय कॉम्पोनंट विल बी यू वाय सिमिलरली दिस व्हॅलॉसिटी विल अल्सो हॅव टू कॉम्पोनंट्स व्ही एक्स अँड व्ही वाय अलँग एक्स अँड वाय एक्सेस रिस्पेक्टिव्हली ऑल वेक्टर्स विल हॅव टू कॉम्पोनंट्स एक्सेलरेशन विल ऑल्सो हॅव टू कॉम्पोनंट्स इफ ए इज ॲक्सेलरेशन देन टू कॉम्पोनंट्स विल बी एक्स अँड ए वाय म्हणजे काय होतं की ही टू डायमेन्शनल मोशन असल्यामुळे याला दोन एक्सेसची गरज आहे जेव्हा पार्टिकल इथून इथपर्यंत असा तिरपा जातो तेव्हा त्या ठिकाणी ॲक्च्युली तो एक्स ॲक्सिसच्या दिशेलाही पुढं सरकत असतो आणि वाय ॲक्सिसच्या दिशेलाही पुढं सरकत असतो त्यामुळं याची जी व्हेलॉसिटी असते ती ॲक्च्युअल व्हेलॉसिटी ती वेगळी पण एक्स ॲक्सिसच्या दिशेला कितीनी सरकतो तो ती व्हेलॉसिटी म्हणजे एक्स कॉम्पोनंट वाय ॲक्सिसच्या दिशेने तो पार्टिकल किंवा ती बॉडी कितीच्या स्पीडनी जाते कितीच्या व्हॅलॉसिटीने जाते ते तो कॉम्पोनंट तो वेगळा आणि त्याचप्रमाणे ॲक्सलेरेशनसुद्धा ॲक्च्युअल ॲक्सलरेशनची एक व्हॅल्यू असते आणि त्याचे दोन कॉम्पोनंट्स एक्स आणि वाय ॲक्सिसच्या दिशेला असतात ते दोन कॉम्पोनंट्स वेगळे तसंच डिस्प्लेसमेंटसुद्धा आहे जेव्हा इथून इथपर्यंत पार्टिकल जातो तेव्हा काहीतरी डिस्प्लेसमेंट एस होतं पण हे जे हे जेव्हा डिस्प्लेसमेंट होतं तेव्हा ती वस्तू एक्स ॲक्सिसच्या दिशेलासुद्धा काही डिस्टन्स पुढं सरकलेली असते एक्स ॲक्सिसच्या दिशेचं डिस्प्लेसमेंट म्हणजे तो त्या डिस्प्लेसमेंटचा एक्स कॉम्पोनंट झाला तसंच त्या डिस्प्लेसमेंटला वाय कॉम्पोनंटसुद्धा असतो त्यामुळे हे जे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण डिराईव्ह केलेत पहा किंवा तीन इक्वेशन्स ऑफ मोशन डिराईव्ह केले व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर यू प्लस व्हेक्टर ए टी दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन सेकंड व्हेक्टर एस इक्वल टू व्हेक्टर यू टी प्लस हाफ व्हेक्टर ए टी स्क्वेअर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन अँड थर्ड इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर एस इथं व्ही स्क्वेअर असल्यामुळे त्याच्या डोक्यावर ॲरो येणार नाही यू स्क्वेअर असल्यामुळे त्याच्या डोक्यावर ॲरो येणार नाही लक्षात घ्या व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर ए म्हणजे ए स्क्वेअर असतं मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपण शिकलो आहे पहिलं इक्वेशन काय देतं तर व्हॅलॉसिटी ॲट टाईम टी टू आणि व्हेक्टर यू म्हणजे काय व्हॅलॉसिटी ॲट टाईम टी वन वॉट इज ए ए इज ॲक्सेलरेशन वेन पार्टिकल गोज फ्रॉम धिस पॉईंट टू दॅट पॉईंट ॲव्हरेज ॲक्सेलरेशन हे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन झालं आता या ठिकाणी ही व्हॅलॉसिटी जी असते व्हेक्टर व्ही या पॉईंटला त्याला दोन कॉम्पोनंट्स आहेत ही वस्तू इकडं वर जात असते तेव्हा एकाच वेळी ती एक्स ॲक्सिसच्या दिशेला आणि वाय दिशेला दिशेलासुद्धा जात असते त्यामुळं ह्या व्हीला दोन कॉम्पोनंट आहे यूला दोन कॉम्पोनंट आहे आणि एलासुद्धा दोन कॉम्पोनंट आहे टाईमला मात्र दोन कॉम्पोनंट नाही कारण टाईम इज स्केलर आहे स्केलरला कॉम्पोनंट्स नसतात आता या ठिकाणी काय होतं जेव्हा इथून इथपर्यंत वस्तू जाते तेव्हा टाईम टी लागला आता आडवं जे अंतर कवर होणार आहे त्याला पण टाईम टीचं लागणार आहे आणि उभं जे अंतर कवर होणारे त्यालासुद्धा टाईम टीचं लागणार आहे म्हणजे एक्स आणि वाय कॉम्पोनंटला टाईम वेगळा नाही टाईम एकच असणार आहे दोघांनाही व्हॅलॉसिटीज वेगळं असतील एक्स आणि वाय एक्सीच्या दिशेला एक्स ॲक्सीच्या दिशेला जाण्याचा स्पीड आणि वाय एक्सीच्या दिशेला जाण्याचा स्पीड किंवा त्यांचे एक्स आणि वाय एक्सीच्या दिशेला झालेले डिस्प्लेसमेंट हे वेगळे असू शकतात पण टाईम वेगळं नाही तेव्हा टाईमचे कॉम्पोनंट्स नसणार आहेत त्यामुळं दोन कॉम्पोनंट्स व्हेक्टरला असल्यामुळं ह्या तीन इक्वेशनचे सुद्धा दोन प्रकार होतील एक्स ॲक्सिससाठी इक्वेशन्स वेगळे आणि वाय ॲक्सिससाठी वेगळे तर ते कसे होतील ते पाहता पहिलं इक्वेशन जर लिहायचं म्हटलं अलॉग एक्स ॲक्सिस तर पा असं होईल व्हेक्टर व्ही एक्स इक्वल टू सॉरी व्ही एक्स इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स इन टू टी आता इथं तुम्ही व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी व्हेक्टर फॉर्ममध्ये का नाही घेतलं तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल इथं व्हेक्टर फॉर्ममध्ये का नाही घेतलं तर आता डायरेक्शन आपल्याला माहिती आहे की एक्स एक्सॲक्सिस हे निश्चित डायरेक्शन आपल्याला माहीत आहे त्यामुळे व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही ॲक्च्युली ते व्हेक्टरच आहेत त्यांना डायरेक्शन आहे आणि ते डायरेक्शन एक्स एक्सॲक्सीच्या दिशेला आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे परत या ठिकाणी ॲरो काढायची गरज नाही हे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन झालं एक्स ॲक्सीसच्या दिशेला जेव्हा ही वस्तू इकडं जाईल तेव्हा तिचा एक कॉम्पोनंट एक्स ॲक्सिसच्या दिशेला चालला आहे त्याचं हे इक्वेशन असेल दुसरं काय इक्वेशन होईल आता हे बघा हे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन झालं एक्स कॉम्पोनंट झाला आणि हे वाय कॉम्पोनंट म्हणजे दोन्ही फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे फक्त एक एक्स एक्सीच्या दिशेला आहे दुसरं वाय एक्सीच्या दिशेला आहे आता दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन काय होईल तर पा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन तर इथं काय होईल एस एक्स म्हणजे एस एक्सी एक्स एक्सीच्या दिशेला डिस्प्लेसमेंट ते होईल यू एक्स इंटू टी प्लस हाफ ए एक्स इन्टू टी स्क्वेअर आणि वाय एक्सच्या दिशेला काय होईल तर एक्सच्या ठिकाणी फक्त वाय घ्यायचं तसंच तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन एक्स एक्सिससाठी होईल व्ही एक्स स्क्वेअर इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स इन्टू एस एक्स आता इथं एस एक्सच्या जागी एक्स लिहिलं तरी चालेल आणि एस वायच्या जागी वाय घेतलं तरी चालेल तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे होईल वाय एक्सिससाठी ते अशा पद्धतीने होईल तर हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत ॲक्च्युअल मोशनसाठी पण त्यांचे दोन कॉम्पोनंट्स आहेत एक्स ॲक्सिसच्या दिशेला आणि वाय ॲक्सिसच्या दिशेला तर त्यांचे हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स पहिलं दुसरं आणि तिसरं एक्सला वेगळं आणि वाय ॲक्सिसला वेगळं अशा पद्धतीने आपल्याला ले लिहिता येतील हे इक्वेशन्स ऑफ मोशन जे आहेत ते प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहेत महत्त्वाचे आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा पार्ट कंप्लीट केलेला आहे equations of motion for an object moving in two dimensions moving in a plane two dimensional motion साठी आपण डिराइव केले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो